बांधकामचे अभियंता सुभाष पाटील यांच्या हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार कोण? ठेकेदार कुमार पवारांच्या अटकेनंतर खुलासा होणार. केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्या प्राणघातक हल्ला प्रकरणी रामनगर पोलिसांनी या हल्ल्याच्या मध्यस्थ ठेकेदार कुमार पवारला अटक केली. याआधी या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. चारही आरोपींनी ठेकेदार कुमार यांच्या सांगण्यावर अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस कुमार पवारच्या शोधात होती. आज कुमार पवार याला कल्याण कोर्टात हजर केले असता पोलिसांनी या हल्ल्याचा सूत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी कोर्टासमोर कुमारच्या पोलीस कस्टडीची मागणी केली. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत कुमार पवार याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. अखेर सुभाष पाटील याच्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे, कुमार पवारच्या अटकनंतर त्याचे नाव समोर येणार का, याकडे लक्ष लागलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.